पूर्ण नाव लोकनाथ मिलिंद गबने, राहणार विसुरा, तालुका देसाईगंज, जिल्हा गडचिरोली येथील तरुण शेतकरी असून मी सहायक कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन आणि आरसीएफ यांच्याद्वारे बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतलेला आहे। तरी आता आपण समजून घेऊ की बीज प्रक्रिया कशा प्रकारे करायची आहे। सर्वप्रथम आपण 1 किलो धानाला 3 ग्राम थायरम येईल या प्रकारे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक धानाला थायरम लागेल या प्रकारे आपण घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण आरसीएफ कंपनीचे बायोला हे प्रति 1 किलो धानाला 30 ml चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ही 30 ml वापरल्यानंतर उरलेले जे बायोला आहे ते आपण शेणखत खतासोबत मिक्स करून वापरू शकतो। आणि या बीज प्रक्रिया केल्यानंतर याचे फायदे जे आहेत, बियाणांची उगवण क्षमता वाढते, पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो, पांढरी मुळांची संख्या वाढते, जमिनींची पोत सुधारते। आणि बायोला हे जैविक असल्यामुळे 25% पर्यंत रासायनिक खतांची बचत होते। बायोलामुळे जमिनीतील स्फुरत पिकाला मिळते व पिकांची वाढ जोमदार पद्धतीने होते। आणि बीज प्रक्रिया केल्यामुळे आपण घरचेच धान्य हे बीज प्रक्रियेमध्ये आणू शकतो आणि आपली खर्चाची बचत करू शकतो। धन्यवाद।